पुढील कार्यासाठी तुम्हाला भरपूर शुभेच्छा। मित्रांनो, स्वागत आणि सन्मान इथे थांबवते मी, कारण की मॅच देखील तितकीच इम्पॉर्टंट आहे। एक पण जोडीच्या सूचना आमच्या नक्कीच पर्यंत पोहोचतात। जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ऐकूया पुन्हा एकदा व्हॉइस ऑफ पाय निशांत पाटील आणि व्हॉइस ऑफ गोसाई कंप्यूटर ऑफ भिवंडी सुभाष धुमाल यांचा आवाज। धन्यवाद संदेशजी पाटील। जाऊया मॅचच्या दिशेने। सुरू असलेला सामना एका बाजूला पाहिलं तर रिग्नेश इलेव्हन राणाल विरुद्ध मिनेश इलेव्हन कारिवली। टॉस जिंकलाय मिनेश इलेव्हन कारिवली संघानं आणि स्वीकारले शतरक्षण, आणि रिग्नेश इलेव्हन राणाल संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय या मॅचमध्ये। सलामची जोडी मैदानामध्ये अगदी दाखल झाली आहे। गीतेश माळी आणि सूरज जोशी स्ट्राईक एंडला आपण पाहतोय। गीतेश मालीला बॉलिंग ट्रॅकवर, किरण पाटील राईट आर्म लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं पहिलाच बॉल पुलटा चेंडू होता। अगदी पाहिला तर पॉईंट क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु भन्नाट वेग धारण केला होता चेंडूनं आणि पंचानं अगदी नक्कीच रिव्ह्यू घेतलाय। अगदी नो बॉलसाठी बिमरसाठी रिव्ह्यू घेतलाय, कारण फुलटॉस चेंडू होता। थोडंसं पंचांना मात्र संशयास्पद दिसला हा चेंडू आणि पंचाने लगेच तिसऱ्या पंचाकडे निर्णय सोपवलाय। तर नक्कीच बॅटिंग साईडनं हा रिव्ह्यू घेतलाय। आणि नो बॉल असेल, कारण बीमर शरीरभेदी चेंडू आणि पंचांनी नो बॉल घोषित केलाय। पहिला चेंडू टाकत असताना कुठेतरी पाहिलं तर नो बॉल आणि पुढचा चेंडू मात्र फ्री हिट आपण पाहतोय। किरण पाटील अगदी पाहिलं तर फुलटो चेंडू आणि बीमर चेंडू पाहायला मिळाला। गोलंदाज तयार किरण पाटील लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं। त्यावेळेस पाहिला तर खोलवा टप्प्यात चेंडू होता, बॅट लागली अगदी शॉर्ट फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय। तत्पूर्वी एक धाव कम्प्लीट केली गेली आहे आणि एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे दोन या आकड्यावर। मित्रांनो, आपण पाहतोय BRPL अर्थातच भिवंडी ग्रामीण प्रीमियर लीग 2022 हे भव्य दिव्य असं आयोजन। आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, प्रेक्षक माय बापांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। एक जबरदस्त आयोजन आपण पाहतोय। पुन्हा एकदा गोलंदाज तयार किरण पाटील। अगदी पहिला तर समोर पहिला फलंदाज सूरज जोशीला पाहतोय, डावकुव्या शैलीचा आक्रमक फलंदाज। किरण लेफ्ट आर्म ओवर द विकेट ना पुलटा चेंडू होता, यावेळेस मात्र भिरकावून दिलाय। मिड विकेट क्षेत्रामध्ये शतरक्षक आहे तिथे, परंतु झेल सुटलाय आणि तत्पूर्वी चेंडू मात्र जातोय सी मार रेषा पार, चार धावांसाठी चौकार। प्रीमियर लीग तरीकीच फेअर डिलिव्हरी आहे। अगदी पाहिलं तर मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळले होते, शतरक्षण खराब राहिलं होतं महेश ठाकरेचं। अगदी पाहिलं तर झेल सुटला होता आणि चार धावा मिळाल्या अगदी रिग्नेश इलेव्हन राहणार संघाला। या चार धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे 6 या आकड्यावर। अगदी पाहिलं तर किरण पाटील एक आक्रमक गोलंदाज म्हणून पाहिलं जातं, कंट्रोल ऑफ भिवंडी असं देखील म्हटलं जातं या गोलंदाजाला। आणि तो गोलंदाज मात्र बॉलिंग ट्रॅकवर आणि स्ट्राईक एंडला सूरज जोशी हा फलंदाज। गोलंदाज तयार लेफ्ट आर्म ओवर द विकेट ना सूरज जोशीसाठी। खोलवा टप्प्यात चेंडू होता, अगदी पहिला चांगला ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला। मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होते, शतरक्षक खूप चांगलं राहिलं या चेंडूवर आणि तत्पूर्वी एक धाव कम्प्लीट केली गेली आहे आणि एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोअर कार्डवर जाऊन पोचली आहे 7 या आकड्यावर। चांगला डिफेन्सिव्हरित्या फटका होता सूरज जोशीचा, अगदी क्रिकेटचं मादक सौंदर्य प्रदान करणारा फटका होता। मिड ऑफ क्षेत्रामध्ये खेळले होते। धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स आमची रजा घेते ज्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज म्हणून सुंदरशी ट्रॉफी स्पॉन्सर करण्यात आलेली आहे। माननीय संदेश मात्रे आणि अंकुश भुईर दादांचा आम्ही आभार व्यक्त करतो, आमची रजा घेत आहेत। सोबतच पंकज घरस साहेब आणि जय मसोबा पिंपला संघाचे पॅकर पंकज घरस साहेब देखील आमची रजा घेत आहेत। तसेच माननीय कैलाजी शेलार शिवसेना शाखा प्रमुख, आम्ही आपला आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून, A1 जोडीच्या माध्यमातून। धन्यवाद गणपतजी ठाकरे साहेब, मॅचचा आनंद घेतात दगडमध्ये, मात्र आपली जागा तिथे नाहीये, मुख्य व्यासपीठावर आहे, A1 जोडीच्या हृदयामध्ये आहे। आपण व्यासपीठावर यायचं, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। तसेच सुभाष ठाकरे देखील आपण देखील यायचंय।
नक्कीच पुन्हा एकदा खूप चांगला फटका वाला होता मागच्या चेंडूवर, अगदी चार धावांसाठी गेला होता. किरण पाटील लेफ्ट आर्म राउंड द विकेट ना. यावेळेस पाहिला तर चांगला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी एक धाव अतिशय वेगानं कम्प्लीट करतोय फलंदाज गीतेश माळी. या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 12 या आकड्यावर. चांगली सुरुवात केली आहे रिग्नेशिलीवर राहणार संघानं या मॅचमध्ये. या ओव्हरमध्ये अगदी फ्लाइंग स्टार्ट मिळाली आहे. किरण पाटीलच्या विरुद्ध आक्रमण केलंय या षटकामध्ये. तब्बल धावसंख्या जर पाहिली ना तर 12 धावा. किरण पाटील पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना. इथे म्हणजे आडव्या खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. अशालभूत नजरेनं पंचांकडे पाहिलं गेलंय, परंतु एक निर्धाव चेंडूची समाप्ती आपण पाहतोय. तर पहिल्या षटकाचा संपलाय खेळ आणि प्रथम फलंदाजी करत असताना रिग्नेश इलेव्हन राहणार संघानं फलकावर धावा उभारल्या. त्या अगदी पाहिलं ना तर बिनबाद 12 धावा. चांगली सुरुवात केली आहे कारण किरण पाटीलनं या षटकामध्ये नो बॉल जरूर टाकला, परंतु तदनंतर त्याच्या गोलंदाजीवर आपल्याला दोन चौकार देखील पाहायला मिळालेत. मित्रांनो आपण पाहतोय BRPL अर्थातच भिवंडी ग्रामीण प्रीमियर लीग 2022 असं एक भव्य दिव्य अशी क्रीडा स्पर्धा. एवन जोडी एका बाजूला पाहतोय आपण, संध्याजी वखारे आणि मनोज ठाकरे यांच्या माध्यमातून आयोजित केलेली क्रीडा स्पर्धा अगदी वेड लावून सोडलाय या क्रीडा स्पर्धेनं. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. आपण स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर करणार आहोत. दोन मान्यवर उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत आणि सन्मान. मी विनंती करतो या स्पर्धेची एवन जोडी भिवंडी ग्रामीण प्रीमियर लीग 2022 BRPL A1 मनोजी ठाकरे आणि संदीपजी वखारे यांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते. महासचिव काँग्रेस सेवा दल भिवंडी इस्तेक भाई अहमद उपस्थित आहेत, त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर करूया. साहब आपको आगे आना है, आपका स्वागत और सन्मान किया जा रहा है. भिवंडी ग्रामीण प्रीमियर लीग 2022 या स्पर्धेमध्ये स्वागत आणि सन्मान इस्तेक भाई अहमद यांचा आपण करत आहोत. या स्पर्धेची A1 जोडी A1 पर्सनॅलिटी संदीपजी वखारे आणि मनोज ठाकरे यांच्या वतीने त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान आपण करत आहोत. त्यांना माहेची शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांना आपण सन्मानित करत आहोत. त्यानंतर गुलाब मोहम्मद भाई आप भी आगे आए, आपका भी स्वागत और सन्मान किया जा रहा है इस टूर्नामेंट के माध्यम से. मी विनंती करतोय संदीपजी वखारे आणि मनोजी ठाकरे A1 जोडी आपण आपल्या शुभास्ते स्वागत आणि सन्मान करायचं आहे. गुलाब मोहम्मद साहब का स्वागत और सन्मान किया जा रहा है VIP डाइस के ऊपर. स्वागत आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जात आहे. या स्वागत आणि सन्मानानंतर आपण पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाणार आहोत. ऐकूया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मधून आवाज. यावेळेस पाहिलं तर पहिलाच बॉल आणि इथे मात्र विकेट प्राप्त केली आहे महेश ठाकरेनं. चांगली गोलंदाजी करत असताना गीतेश माळीला बाद केलाय. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागली आणि यष्टांच्या मागे काय चांगला झेल कम्प्लीट केलाय हरीश ठाकरेनं. आणि फलंदाज गीतेश माळी बॅक टू द पेव्हिलियन. तर नक्कीच तुम्ही पाहू शकता टेलिव्हिजन सेटवर, अगदी पाहिलं तर बॅटची एज लागली आणि यष्टांच्या मागे हरीश ठाकरे खूप चांगल्या पद्धतीने झेल कम्प्लीट केलाय. आणि पहिल्या चेंडूवर महेश ठाकरेनं या ठिकाणी विकेट संपादित केली आहे. अगदी पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 12 धावा आणि षटक क्रमांक दुसरं टाकत असताना पहिल्या चेंडूवर या ठिकाणी विकेट प्राप्त केली आहे फलंदाज गीतेश माळीची. अगदी पाहिलं तर खूप चांगलं क्रिकेट मित्रांनो आपण पाहतोय. BRPLच्या माध्यमातून अगदी वेड लावणारी क्रीडा स्पर्धा, हा आहे क्रिकेटचा लास्ट जवाब सोहळा. अगदी डोळ्यांची पाने फेडणारी ही क्रीडा स्पर्धा मित्रांनो आपण जरूर पाहतोय. ग्रामीण क्रिकेटच्या सर्व खेळाडूंना मात्र एका छताखाली आणलंय या BRPLनं. अगदी पाहिलं तर सन्माननीय आदरणीय दयानंद दादा चोरगे साहेब यांनी पुरस्कृत केलेली क्रीडा स्पर्धा मित्रांनो आपण पाहतोय. आणि आयोजक जर पाहिलं ना तर A1 जोडी संदीपजी वखारे आणि मनोजी ठाकरे यांच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा अर्थातच जय बजरंग क्रीडानगरी गोरसेईच्या मैदानावर. पुन्हा एकदा महेश ठाकरे राईट आर्म ओव्हर द विकेटनं सागर पाटीलसाठी. यावेळेस पाहिला तर लेटकटचा फटका अगदी चेंडूला स्लाइस केलाय. चेंडू मात्र जातोय अगदी डीप थर्डमॅन रिझनमध्ये. शतरक्षक खूप चांगलं राहिलंय, परंतु दोन धावा कम्प्लीट केल्या गेल्यात. अगदी एक स्क्वेअरकटचा फटका पाहायला मिळाला फलंदाज सागर पाटीलच्या बॅटमधून. आणि या दोन धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे 14 या आकड्यावर. चांगला फटका होता, अगदी कलात्मक क्रिकेटचा आविष्कार सादर केला होता फलंदाज सागरनं. कारण अगदी पाहिलं होतं चेंडूला थोडीशी उचली प्राप्त झाली, बॅकफुटला गेला आणि पॉईंट क्षेत्रामध्ये अगदी खेळला होता फटका. चांगल्या प्रकारे चेंडू हाताळला होता महेश ठाकरेनं देखील. चांगली गोलंदाजी करतोय पुन्हा एकदा गोलंदाज तयार महेश ठाकरे राईट आर्म ओव्हर द विकेटनं. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सागर पाटील नव्याने मैदानावर दाखल झालाय.
या मैच मध्ये गोलंदाज तैयार महेश ठाकरे यावेस मात्र काय फटका खेळलाय चेंडूला बिरकावलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाइनच्या बाहेर सहा धावांसाठी शानदार रुबाबदार असरदार षटकार येतोय फलंदाज सागर पाटीलच्या बॅटमधून शॉट खेळलाय वीस या आकड्यावर एक चांगला रंगतमय सामना जरूर पाहायला मिळेल. एका बाजूला आपण जर पाहिलं ना तर रिग्नेश इलेवन राणाल संघ एक बलाढ्य संघ आहे आणि त्याच्या विरुद्ध जर पाहिलं तर मिनिश इलेवन कारवली या दोन संघामध्ये एक जबरदस्त लढत पाहतोय. एका बाजूला आपण संघाचे पॅकर जर पाहिलं ना तर मिनिश इलेवन संघाचे जर मिनिश पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ आणि एका बाजूला रिग्नेश इलेवन संघ प्रतापजी पाटील आणि रिग्नेशजी पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ आपण पाहतोय. यावेळेस पाहिलं तर एक निर्धाव चेंडूची समाप्ती जागा भरून खेळण्याचा प्रयत्न चेंडूनी पडल्यानंतर थोडीशी उचली घेतली आहे आणि एक निर्धाव चेंडूची समाप्ती करतोय गोलंदाज महेश ठाकरे. कारण षटकार लगावल्यानंतर लगेच चांगल्या पद्धतीने कमबॅक करत असताना गोलंदाज महेश ठाकरे आपण जरूर पाहतोय या मॅचमध्ये. पुन्हा एकदा महेश ठाकरे राईट आर्म ओव्हर द विकेटनं सागर पाटीलसाठी. इथे देखील स्विच इट करण्याचा प्रयत्न पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहिला होता. जणू काही सबमरीन डिलिव्हरी होती की काय, अगदी चेंडू खाली राहिला होता आणि कुठेतरी परिपूर्ण बीट झालेत फलंदाज सागर पाटील. अगदी चेंडू खाली राहिला होता आणि स्वतः निराश झालेत या फटक्यावर सागर पाटील. एक चांगल्या प्रकारे कमबॅक केलंय महेश ठाकरेनं. कारण षटकार लगावल्यानंतर सलग दोन चेंडू निर्धाव पाहायला मिळतात या ओव्हरमध्ये. इथे देखील विकेट करण्याचा प्रयत्न, मिस्की शॉट आहे, अगदी फाईन शॉर्ट लेगला त्या ठिकाणी चुकी होतोय, पप्प्या खारीक होते, सोडलाय झेल आणि तत्पूर्वी एक धाव कंप्लीट केल्या गेल्यात. नक्कीच संधी निर्माण झाली होती महेश ठाकरेसाठी. धन्यवाद. नक्कीच या ठिकाणी निर्धाव चेंडूला धाव घेतली नाहीये. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर करत आहोत आपण. कारिडी गावची शान सध्या ठाणे असोसिएशन कबड्डी सदस्य आहेत माननीय श्री संदेश पाटील उपस्थित आहेत. दादांना मी विनंती करतो आपण पुढे यायचंय. हा सन्मान एवन जोडीचा नाही, हा सन्मान भिवंडीचा नाही, तर संपूर्ण ठाणे जिल्ह्याचा आहे. कारण की आपण जो काम करतायत कबड्डी असोसिएशन आहेत आणि त्याचे सदस्य देखील आहेत ठाणे. संदेश पाटील दादांचं स्वागत आणि सन्मान एवन जोडीच्या वतीने केला जात आहे या स्पर्धेची. एवन जोडी संदीपजी वखरे आणि मनोज ठाकरे दादांच्या शुभास्ते हा स्वागत आणि सन्मान. महाराष्ट्राचं वस्त्र माहेची शाल देऊन त्यांना आपण सन्मानित करत आहोत. पुष्पगुच्छ देऊन त्यांना आपण सन्मानित करतोय. त्यानंतर कारुली गावचे समाजसेवक उद्योगपती मान्यश्री विकी घरत उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतोय आपण पुढे यायचं. आपलं देखील आम्ही स्वागत आणि सन्मान एवन जोडीच्या वतीने करत आहोत. कारुली गावची पर्सनालिटी विकी घरत समाजसेवक त्यांचं आपण स्वागत आणि सन्मान. भिवंडी ग्रामीण प्रीमियर लीग 2022 या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. माहीची शाल त्यांना देऊन आपण त्यांना सन्मानित करत आहोत. क्या बात आहे. या स्पर्धेचे फाउंडर ज्याने कांद्याला कांदा लावून ज्याने भरपूर मेहनत घेतली आहे रोहन पाटील देखील आहेत तिथे. त्यांच्या शुभास्ते हा स्वागत आणि सन्मान. धन्यवाद विकी गरज संदेशजी पाटील. धन्यवाद ए वंजोडी. बॅक टू नाव क्रिकेट. धन्यवाद संदेश पाटील. जाऊया मॅचच्या दिशेने. दोन षटकांचा संपलाय खेळ आणि प्रथम फलंदाजी करत असताना अगदी पाहिलं तर रिग्नेश इलेवन राणा संघानं फलकावर धावा उभारल्या त्या एक बाद अगदी 20 धावा आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी केली आहे षटक क्रमांक दुसरा टाकत असताना महेश ठाकरेनं अगदी षटकार लगावला. तदनंतर मात्र तीन निर्धाव चेंडू टाकले ती या षटकामध्ये प्रभावित केलं. पुन्हा एकदा गोलंदाज पाहिलं तर किरण पाटील बॉलिंग ट्रॅकवर आला आहे ज्यानं षटक क्रमांक पहिलं हाताळलं होतं आणि पुन्हा एकदा कर्णधाराने विश्वास दाखवला आहे याच गोलंदाजावर. त्यांना जास्त वेळ दौडू नका. एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा मित्रांनो आपण पाहतोय. भिवंडी ग्रामीण प्रीमियर लीग आजच्या दिवसामध्ये अतिथींची मांदी आली आणि क्रीडा रसिकांची अल्लोड गर्दी आपण पाहिली आहे या क्रीडा स्पर्धेसाठी. नक्कीच व्यासपीठावर देखील तुम्ही पाहू शकता अतिथींची मांदी आली. अगदी खूप चांगल्या पद्धतीने सामन्याचा आनंद घेत आहेत गोलंदाज तयार किरण पाटील.
खोलवटापर्यंत चेंडू होता, अगदी पहिला तर मिड ऑफ क्षेत्रामध्ये खेळले, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये महेश ठाकरे, चेंडूवर येईल, तत्पूर्वी एक धाव कंप्लीट केली गेली आहे. या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्डवर झाली आहे ती 21 या आकड्यावर. चांगला चेंडू होता आणि तितका चांगला फटका पाहायला मिळाला फलंदाज सूरज जोशीच्या बॅटमधून. अगदी मिड ऑफ क्षेत्रामध्ये खेळले होते आणि महेश ठाकरे डीपमध्ये आपण त्यांना पाहिलं चेंडूपर्यंत येत असताना एक चांगल्या क्षेत्ररक्षकाचा दर्जा देखील दाखवलाय. नक्कीच आमची रजा घेत आहेत महासचिव काँग्रेस सेवादल भिवंडी इस्तक अहमद आणि गुलाम हेमद साहब, आपका हम आभार व्यक्त करना चाहेंगे इस टूर्नामेंट के माध्यम से, धन्यवाद. नक्कीच हार्ट ऑफ भिवंडी दीपक मडवी हे देखील उपस्थित आहेत. कालचा दिवस अक्षरशः गाजवला, त्यांचं देखील आपण करूया हार्दिक स्वागत. गोलंदाज किरण पाटील लेफ्ट आर्म राऊंड विकेट ना कोलवटापर्यंत चेंडू होता, ऑन साईडला खेळले, स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये ट्रॅव्हल होते, डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय आणि तत्पूर्वी एकच धाव मिळते. चांगली चांगलं क्षेत्ररक्षण झालं या चेंडूवर. एका क्षणाला वाटलं होते की दोन धाव येतील, परंतु क्षेत्ररक्षक खूप चांगलं राहिलंय आणि तत्पूर्वी एक धाव कंप्लीट केली गेली. एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोचली आहे 22 या आकड्यावर. किरण पाटील चांगलं गोलंदाजीचं आकलन करतोय, अगदी राजेशाही थाटामध्ये गोलंदाजी करतोय, चांगली गोलंदाजी करतोय आता मात्र या षटकामध्ये, कारण सुरुवातीचे दोन चेंडू खूप चांगले टाकले त्या गोलंदाजांना, प्रभावित केलंय या दोन चेंडूवर. पुन्हा एकदा किरण पाटील लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं सूरज जोशीसाठी. इथे देखील खोलवर टप्प्याचा चेंडू होता, अगदी पिंक पॉइंट यॉकर पाहायला मिळाला. या हे गोलंदाजाचं अस्त्र आहे, प्रमुख अस्त्र आहे आणि त्याचा वापर करतोय आणि अगदी फलंदाजांना शांत ठेवलं या चेंडूवर. तत्पूर्वी एक धाव कंप्लीट करतोय फलंदाज सूरज जोशी. या एका धावेनं सत्ताची धावसंख्या जाऊन पोचली आहे 23 या आकड्यावर. चांगल्या प्रकारे क्रिकेट दुपारच्या सत्रामध्ये मित्रांनो आपण पाहतोय. भिवंडी ग्रामीण प्रीमियर लीगमध्ये अर्थातच VRPL मध्ये गोलंदाज किरण पाटील लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं. ज्यावेळेस पाहिलं तर हॉफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे की काय, येस इट्स अ वाईड बॉल, पण जो दुनिया समांतर करतील आणि वाईडच्या स्वरूपात एक धाव मिळते. इथे कुठेतरी दिशाईन चेंडू टाकलाय, हॉफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता आणि पंचाने मात्र दुनिया समांतर केलेत आणि अव्वांतरच्या स्वरूपात एक धाव मिळते. चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे किरण पाटीलनं. पहिल्या षटकामध्ये जरूर 12 धावा खर्च केल्या, परंतु या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे, परंतु मागच्या चेंडूवर एक दिशाईन चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाज किरण पाटील लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं. इथे पाहिलं तर इम्प्रोवाइज पद्धतीने फटका खेळण्याचा प्रयत्न होता, शेवटच्या क्षणाला मात्र नियंत्रण पाहायला मिळालं फलंदाजाचा आणि पंचांना मात्र या ठिकाणी बाईच्या स्वरूपात या ठिकाणी धाव घोषित केली आहे आणि तत्पूर्वी एक धाव कंप्लीट केली गेली आहे या फलंदाजाच्या माध्यमातून. या एका धावीनं संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे 25 या आकड्यावर. एक शांत क्रिकेट पाहायला मिळतंय, कारण दोन्ही संघांचा जर आपण विचार केला तर दोन्ही संघ बल्लाढ्य आहेत आणि दोन्ही संघांसाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे आणि दोन्ही संघ अगदी जिद्दी क्रिकेट खेळतात या मॅचमध्ये. गोलंदाज किरण पाटील लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं सूरज जोशीसाठी. इथे मात्र ऑन साईडला खेळले तर मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो, क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये आणि तत्पूर्वी एकच धाव. चांगली गोलंदाजी राहिली आहे किरण पाटीलचं, कौतुक करावं लागेल कारण संधी देत नाही आहे मोठे फटके मारण्याची फलंदाजांना, अगदी खोलवर टप्प्याची गोलंदाजी आणि हे प्रमुख अस्त्र आहे या गोलंदाजाचं, कारण सातत्यानं निरंतर या षटकामध्ये त्यांनी खोलवर टप्प्याची गोलंदाजी केली आहे आणि नित्य नियमानं तो मात्र यॉर्कर चेंडू टाकतोय आणि कुठेतरी फलंदाजांना अगदी शांत ठेवलाय. किरण पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं सागरसाठी. इथे देखील खोलवर टप्प्याचा चेंडू होता, पुन्हा एकदा यावेळेस पाहिलं तर वाईड ऑफ लॉंग ऑन मध्ये चेंडू जातो, एक धाव मिळाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे जर पंचांकडे पाहिलं गेलंय आणि पंचानं मात्र तिसऱ्या पंचाकडे निर्णय सोपवलाय. काय गोलंदाजी केली आहे अफलातून, कारण सातत्यानं खोलवर टप्प्याचे चेंडू पाहायला मिळाले सुभाष धुमाल सर या षटकामध्ये. निरंतर गोलंदाजी पाहतोय आपण कॉट्रोल ऑफ भिवंडी किरण पाटीलच्या माध्यमातून. नक्कीच का माझी या संघामध्ये वर्णी लागली आहे, का मला प्रमुख गोलंदाज म्हणून या संघामध्ये स्थान आहे हे देखील दाखवत असताना मिस्टर किरण पाटील या मॅचमध्ये. कारण पहिल्या षटकामध्ये या गोलंदाजानं 12 धावा खर्च केल्या तरी देखील कर्णधारानं विश्वास दाखवला, कारण गोलंदाजीचा दर्जा आहे ना तो खूप चांगला राहिला या गोलंदाजाचा आणि अगदी शेवटच्या चेंडूवर कुठेतरी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. मित्रांनो आपण पाहतोय VRPL भिवंडी ग्रामीण प्रीमियर लीग, अक्षरशः वेड लावणारी ही क्रीडा स्पर्धा. या क्रीडा स्पर्धेमुळे नक्कीच इतर ठिकाणी देखील क्रिकेटचं प्रेम वाढायला नक्कीच मात्र प्रोत्साहन मिळेल. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. पाहुण्यांचं शुभ आगमन होत आहे. भिवंडी ग्रामीण प्रीमियर लीग 2022 या स्पर्धेमध्ये
भिवंडीचा मानाचा बीआरपीएन या स्पर्धेला शुभेच्छा देण्याकरिता पाहुण्यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे आणि फलंदाज बाद होते धावबाच्या स्वरूपात मानेश्री निलेजी गुरव साहेब उपस्थित झालेले आहेत. अध्यक्ष युवा मोर्चा भिवंडी ग्रामीण पाहुण्यांचं आगमन होत आहे. मानेश्री निलेजी गुरव साहेब यांचं काही क्षणामध्ये या मुख्य व्यासपीठावर आगमन होत आहे. तर लीड करताना या स्पर्धेची A1 जोडी संदीपजी वखारे आणि मनोजी ठाकरे सोबतच या स्पर्धेचे फाउंडर ज्याने अतिशय सुंदर असं काम केलं या स्पर्धेसाठी आणि त्यांच्या नावाचा डगआउट तुम्हाला पाहायला मिळतं. रोहन पाटीलसुद्धा लीड करतील पाहुण्यांना, कारण की VIPs पाहुण्यांचं नक्कीच आगमन होत आहे काही क्षणामध्ये. मानेश्री निलेजी गुरुसाहेब यांचं शुभ आगमन होत आहे. भिवंडी ग्रामीण प्रीमियर लीग 2022 या स्पर्धेमध्ये ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत आहात, अध्यक्ष युवा मोर्चा भिवंडी ग्रामीण मानेश्री निलेजी गुरुसाहेब उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. महाराष्ट्राची परंपरा तुतारीची साथ साहेबांना नक्कीच या व्यासपीठावर त्यांचं आगमन होत आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे, मोस्ट वेलकम. भिवंडी ग्रामीण प्रीमियर लीग 2022 या स्पर्धेमध्ये मानेश्री निलेजी गुरुसाहेब उपस्थित झालेले आहेत. अध्यक्ष युवा मोर्चा भिवंडी ग्रामीण आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया पुन्हा एकदा निशांत पाटील यांचा आवाज. यानंतर होणारा सामना शेलके ब्रदर्स पोगाव आणि जॉय कुमार अँड कंपनी या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी तयारीत राहायचा आहे. यानंतर आपला टॉस होणार आहे, तर नक्की टॉस बॉक्समध्ये आपण तयार राहायचं आहे. नक्कीच व्यासपीठावर आपण पाहुणे पाहतोय. हरपून या पुष्पगुच्छ भाव सुमनांचे प्रेम भरे स्वागत करूया. मान्य वरांचे प्रिय सन्माननीय सौजन्यशाली पाहुणे आले, मने प्रसन्न झाली. पाहुणे आले मने प्रसन्न झाली. क्रिकेट खेळाची रंगत आमच्या पाहुण्यांच्या संगत. आपण व्यासपीठावर पाहतोय प्रमुख अतिथीगण. नक्कीच या स्पर्धेचा आनंद घेतात, अर्थातच भिवंडी ग्रामीण प्रीमियर लीगमध्ये, अर्थातच BRPL मध्ये. जाऊया मॅचच्या दिशेने. न्यू बॅटर मैदानामध्ये इंटर झालाय सूरज पाटील. बाहुबली अप खारबाव हा फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज प्रतीक नाईक. राईट मोर द विकेट ना बाहुबलीच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवर होता धमाका येतोय. चेंडूला पाठवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. शानदार रुबाबदार असरदार षटकार येतोय सूरज पाटीलच्या बॅट मधून. काय फटका खेळलाय, अगदी स्लॉटमध्ये चेंडू होता आणि भिरकावून दिलाय चेंडूला समोरच्या दिशेने आणि चेंडू मात्र जातोय. 7 धावांसाठी षटकार. सूरज पाटील एक जबरदस्त खेळाडू. कालच्या दिवसामध्ये या फलंदाजाला नक्कीच उत्कृष्ट गोलंदाज म्हणून नक्कीच बाईक मिळाली. अगदी पाहिलं तर मानकुलीच्या स्पर्धेमध्ये आणि आज मात्र पहिला चेंडू फेस करत असताना, व्हेरी फर्स्ट चेंडू फेस करत असताना त्याने ठोकलाय षटकार. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. गुरसेगावचे वरिष्ठ नागरिक गणपतजी ठाकरे साहेबांचं या मुख्य व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. मानेश्री निलेजी गुरुसाहेब उपस्थित झालेले आहेत. मित्रांनो, A1 जोडीचं हृदय ना भरपूर मोठं आहे. आम्हाला तर त्यांच्या हृदयामध्ये स्थान मिळालेलं आहे. मात्र आज खास जवळचे असं म्हटलं जाते की निलेजी गुरुसाहेब आदराने मोठे आहेत आमच्यानी. मात्र जी जोडी आहे ना या स्पर्धेची A1 जोडी, ज्याने जो प्लॅटफॉर्म उभा केलेला आहे भिवंडी ग्रामीण प्रीमियर लीग, नक्कीच ते पाहण्याकरिता या मुख्य व्यासपीठावर. राजकारण राहिलं बाजूला, मात्र मैत्रीपूर्वक नक्कीच त्यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. हार्दिक स्वागत. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. आणि दुसरा चेंडू देखील उडवलाय. लगातार दोन चेंडूमध्ये दोन षटकार सूरज पाटीलच्या बॅट मधून आपण पाहतोय या मॅच मध्ये. जबरदस्त बॅटिंग बाय सूरज पाटील. बाहुबली अप खारबाव सूरज पाटील या 7 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 39 या आकड्यावर. कारण अगदी पाहिलं तर प्रतीक नाईक याच्या गोलंदाजीवर आक्रमण केलंय आणि बाहुबली ऑफ खारबाव ही उपाधी आमचेच समालोचक आहेत भिवंडीचे, कम्प्युटर समालोचक म्हणून त्यांना ओळखलं जातं. अगदी सुभाषजी धुमाळ यांनी मात्र एक नाव सुचवलं या फलंदाजाला आणि त्या नावाला साजेसा खेळ साकारतोय मिस्टर सूरज पाटील या मैदानावर. अफलातून बॅटिंग करतोय, कारण सलग दोन चेंडूवर दोन षटकार ठोकणे लगेचच येऊन नक्कीच कठीण असते एखाद्या फलंदाजाला. परंतु चांगल्या पद्धतीने लयबद्धता दाखवतोय तो फलंदाजी करत असताना. चांगल्या प्रकारे फलंदाजीचं आकलन करतोय सूरज पाटील. आणि कुठेतरी प्रतीक नाईक मात्र
दबावर दबाव दिसतो या गोलंदाजावर, परंतु या दबावामधून तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण एक मोठं व्यासपीठ निर्माण करून दिले या संघासाठी आणि इथे तुम्हाला चांगली गोलंदाजी करावीच लागेल. अगदी पाहिलं तर सिली पॉईंट क्षेत्रामध्ये शतरक्षक ठेवलं आहे, अगदी एकाग्रता भंग करण्यासाठी त्या ठिकाणी शतरक्षक लावलं जात आहे. गोलंदाज तयार प्रतीक नाईक, पुन्हा एकदा स्लॉटमध्ये, इथे देखील तिसरा देखील उडवला, बॅक टू बॅक तिसरा सूरज पाटीलच्या बॅटमधून येतोय, आणखीन एक धमाका शॉट खेळलाय दमदार, चेंडू गेलाय सीमा रेषा पार. दुष्यंत शेळके, तुषार शेळके तसेच शेळके ब्रदर्सच्या वतीनं पुरस्कृत केलेला हा BRPL षटकार. आजही आम्हाला आठवण येते विकी स्पोर्ट आणि जयदुर्गा चाविंद्र जो संघ होता या स्पर्धेमध्ये त्यांच्या अगेन्स्ट सूरज पाटील याच्या माध्यमातून 30 तुफानी आक्रमकता पाहायला मिळाली होती. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स, आपण चेंडू येपर्यंत स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर करतोय. या स्पर्धेचे एवन जोडीचे संदीपजी वखर यांचे मामाश्री उपस्थित आहेत. मी विनंती करतो जगन्नाथ म्हात्रे दादांना विनंती करतो, तसेच सो पार्वती जगन्नाथ म्हात्रे यांना देखील विनंती करतो, आपण देखील यायचं आहे. आपला स्वागत आणि सन्मान आम्ही करणार आहोत. या स्पर्धेची एवन जोडी संदीपजी वखर आणि मनोजी ठाकरे यांच्या शुभास्ते हा मामा मामीचं स्वागत आणि सन्मान आपण करतोय या मुख्य व्यासपीठावर. सो पार्वती जगन्नाथ म्हात्रे आणि जगन्नाथजी म्हात्रे साहेब यांचा आपण स्वागत आणि सन्मान करत आहोत या मुख्य व्यासपीठावर. माहेची शाल देऊन त्यांना आपण सन्मानित करत आहोत एवन जोडीच्या वतीने. पुष्पगुच्छ देऊन त्यांना आपण सन्मानित करत आहोत. भिवंडी ग्रामीण प्रीमियर लीग 2022 या स्पर्धेमध्ये धन्यवाद मामाश्री, आपण बसून घ्यायचं आहे. त्यानंतर उपस्थिती या मुख्य व्यासपीठावर सो वृषाली कैलास म्हात्रे खंडवाल गावचे आहेत, त्यांना देखील मी विनंती करतो आपण पुढे यायचं आहे. आपलं देखील आम्ही स्वागत आणि सन्मान एवन जोडीच्या वतीने करत आहोत. कैलासजी म्हात्रे साहेब आणि तसेच वृषाली म्हात्रे ये मॅडम उपस्थित आहेत, त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान करतोय. मी विनंती करतो एवन जोडी यांना की आपण आपल्या शुभास्ते हा शाही सन्मान आपण आपल्या नक्कीच आपल्या शुभास्ते करायचा आहे. त्यांना माहेची शाल सन्मान आपण त्यांचा वाढवायचा आहे BRPLच्या माध्यमातून. भिवंडी ग्रामीण प्रीमियर लीग 2022 या स्पर्धेमध्ये स्वागत आणि सन्मान करताना या स्पर्धेचे आयोजक संदीपजी वखारे आणि मनोज ठाकरे धन्यवाद, आपण आपली उपस्थिती दाखवली. बॅक टू नाव कॉमेंट्री बॉक्स. तर सलग चार चेंडूमध्ये चार षटका, सूरज पाटील आक्रमक झालाय. बाहुबली ऑफ खारबाव का बॅटिंग करतोय. एका बाजूला प्रतीक नाईकच्या गोलंदाजीवर आक्रमण आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षरशः बरसलाय सूरज या मॅचमध्ये, काय बॅटिंग केली आहे, प्रभावित केले या खेळाडूनं. अगदी पाहिलं तर या स्पर्धेमध्ये साहिल शेखनं तब्बल 5 चेंडूमध्ये 5 षटकार ठोकलेत ABC कंट्रेशन पडगा या संघासाठी खेळताना. आणि या मॅचमध्ये आपण जर पाहिलं ना तर रिग्रेस 11 राणार साठी खेळताना सूरज पाटीलनं तब्बल 4 चेंडूमध्ये 4 षटकार ठोकलेत या मॅचमध्ये. जबरदस्त कामगिरी पाहायला मिळते. अगदी पाहिलं तर सुभाषजी धुमाल सर आमच्यासोबत जोडले तर एक जबरदस्त माहिती आम्हाला पुरवतात, कारण अगदी 5 दिवसापासून समालोचन या BRPLमध्ये ते करतायत. पुन्हा एकदा प्रतीक नाईक राईट आर्म यावेळेस राऊंड विकेट ना सूरज पाटीलसाठी. नक्कीच VIP डाईजवर आपण पाहतोय, VIP बॉक्समध्ये मानेश्री निलेश गुरु साहेबांना बसवला जात आहे, कारण की त्याची जागा तिथं आहे. आणि पाचवा देखील उडवलाय तब्बल 5 चेंडूवर 5 षटका सूरज पाटीलच्या बॅट मधून आलाय, आणखीन एक धमाका. अगदी क्रीडा रसिकांचं मनोरंजन करत असताना मिस्टर सूरज पाटील शॉट खेळलाय दमदार, चेंडू गेलाय सीमा रेषा पार. दुष्यंत शेळके, तुषार शेळके तसेच शेळके ब्रदर्सच्या वतीनं पुरस्कृत केलेला हा BRPL षटकार. काय बॅटिंग करतोय, सलग 5 चेंडूमध्ये 5 षटकार. अगदी म्हटलं जातं ना सुभाष धुमाल सर, क्रिकेटमध्ये विक्रम बनत नाही आहेत तर विक्रम तोडण्यासाठी क्रिकेट खेळला जातो. आणि अगदी या स्पर्धेतील 5 चेंडूचा 5 षटकारांचा विक्रम अशी बरोबरी केली आहे सूरज पाटीलनं. आणि परवा पहिलं मला आठवतं आहे अगदी अजय पाटील भरोडीचा जो खेळाडू होता त्याने उमेश नाईक या गोलंदाजावर तब्बल 7 चेंडूवर 7 षटकार ठोकले होते. आणि जणू काय त्या विक्रमाची बरोबरी करतोय की काय सूरज पाटील. अगदी प्रतीक नाईक या गोलंदाजाचा भरपूर समाचार घेतला या फलंदाजानं, कारण सूरज पाटील ज्या शैलीमध्ये खेळतो त्या शैलीमध्ये अगदी चेंडू टाकलेत, अगदी बॅटच्या फ्लोमध्ये चेंडू दिले होते आणि चेंडू भिरकावलेत समोरच्या दिशेने. चांगल्या प्रकारे क्रिकेट फलंदाजी पाहायला मिळते सूरज पाटीलच्या माध्यमातून. बाहुबली ऑफ खारबाव का म्हटलं जातं मला हे देखील दाखवत असताना, आणि नक्कीच या संघामध्ये माझी वर्णी का लागली आहे हे देखील दाखवतोय मिस्टर सूरज पाटील.
काय बॅटिंग केली आहे, प्रभावित केले या खेळाडूंना, कारण या सहा धावीनं संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे 57 या आकड्यावर. षटक क्रमांक अगदी पाहिलं तर चौथं प्रगतीपथावर आहे आणि धावसंख्या झाली आहे ती रिग्नेश इलेव्हन राणाल संघाची 2-57 धावा. गोलंदाज प्रतीक नाईक पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर, राईट आर्म राऊंड विकेट ना सूरज पाडील साडी, खूप महत्वाचा चेंडू असेल. गोलंदाज तयार, इथे देखील स्लॉट मध्ये आणि इथे देखील चेंडू उडवलाय, परंतु इथे चेंडू जाते वन बाउंस सीमा रेषा पार, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4-57 चौकार. पोचली आहे 61 या आकड्यावर, तर नक्कीच अगदी पाहतोय रिग्नेश इलेव्हन राणाल संघ चांगल्या स्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय, कारण 4 षटकांचा खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना फलकावर धावा उभारल्या त्या 2-61 धावा. सुरुवात कॉमेंट्री बॉक्स, आपण VIP बॉक्स बघत आहोत आपण, जिथे सन्माननीय पाहुणे उपस्थित आहेत. युवा मोर्चा भिवंडी ग्रामीण अध्यक्ष सन्माननीय निलेश गुरुसाहेब यांना दाखवला जात आहे. नक्की त्यांच्यासोबत या स्पर्धेची A1 जोडी संदीपजी वखारे आणि मनोजी ठाकरे आणि प्रिन्स ऑफ भिनार आमची नक्की जिनलला देखील दाखवला जात आहे. VIP मधून नक्की मॅचचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आज खारबावचा बाहुबली अलगच अंदाजामध्ये पाहायला मिळत आहे आणि असं वाटतं की कडक मेजवानीनंतर मैदानामध्ये उतरला आहे. हे पुन्हा एकदा समोरच्या अँगलने दाखवला जात आहे, सुंदर असा कॅमेरा वर्क GTCच्या माध्यमातून. या स्पर्धेची एक पर्सनॅलिटी A1 जोडी यांच्यासोबत नक्कीच जवळचे मित्र मैत्रीपूर्वक नक्कीच इथं उपस्थित दाखवलेले आहे. आज माननीय निलेजी गुरुसाहेब यांना दाखवला जात आहे. बॅक टू नाव क्रिकेट कॉमेंट्री बॉक्स, निशांत पाटील. धन्यवाद संदीपजी पाटील. तर नक्कीच खूप चांगली धावसंख्या उभारली आहे रिग्नेश इलेव्हन राणाल संघानं, कारण 4 षटकानंतर धावसंख्या पाहायला मिळते 61 या आकड्यावर. षटक क्रमांक 5 स्लॉगवरचं षटक बॉलिंग ट्रॅकवर आकाश पाटील दाखल झालाय आणि स्ट्राईक इनला आपण पाहतोय फलंदाज सागर पाटील. गोलंदाज आकाश पाटील राईट आर्म ओव्हर द विकेटनं अगदी समालोचन कक्षाचे एंड करून गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय या मॅचमध्ये खूप महत्वाचं षटक आहे दोन्ही संघांसाठी. गोलंदाज तयार, इथे देखील स्लॉट मध्ये होता चेंडूला बिरकावलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, अजून एक चांगला फटका सागर पाटीलच्या बॅट मधून येतोय. शॉट खेळलाय दमदार, चेंडू गेलाय सीमा रेषा पार. क्या बात है दुष्यंत. मिलेश इलेव्हन कारुली टीमचे ओनर पॅकर मिलेश पाटील साहेबांच्या माध्यमातून तब्बल 2000 पारितोषिक सूरज पाटील या फलंदाजाला. दिनेश पाटील भाऊ आम्हाला नाव ज्यांनी पाठवलं ना मी तेच घेतलंय, नो टेन्शन. रिग्नेश पाटील साहेबांच्या माध्यमातून थँक्यू. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, इथे देखील पाहिला तर काउकॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होते, शतरक्षक आहे तिथे चेंडू अडवलाय आणि तत्पूर्वी एक धाव कम्प्लीट केली गेली आहे आणि एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोअर कार्डवर जाऊन पोहोचली आहे 68 या आकड्यावर. कारण एका बाजूला पाहिला तर सागर पाटील देखील आक्रमक झाला, एका बाजूला सूरज पाटील आक्रमकतेनं फलंदाजी करतोय, परंतु सागर पाटीलनं देखील आक्रमकता दाखवली आहे, कारण दोन्ही फलंदाज आक्रमक झालेत आणि चांगली धावसंख्या उभारली आहे या मॅचमध्ये. धावसंख्या झाली आहे ती अगदी पाहिलं तर 68 या आकड्यावर, 68 आपण धावसंख्या पाहतोय फलकावर. गोलंदाज आकाश पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर, राईट आर्म राऊंड विकेटनं सूरज पाटीलसाठी. गोलंदाज तयार, खोलवटापर्यंत चेंडू होता, हेलिकॉप्टर पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, लॉंग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होते, शतरक्षक आहे, डीपने एक धाव घेतली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होत नाही आहे. इथे मात्र एका धावेवर समाधान मानतोय सूरज, चांगल्या प्रकारे चेंडू टाकला होता अगदी खोलवटापर्यंत चेंडू होता, पिंक पॉईंट यॉकर आपल्याला पाहायला मिळाला होता अगदी खोलवटापर्यंत चेंडू आणि या चेंडूवर मात्र एकच धाव मिळाली फलंदाज सूरजला. या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोचली आहे 69 या आकड्यावर. आकाशनं मात्र जरूर पहिल्या चेंडूवर षटकार त्याच्या गोलंदाजीवर आला आहे, परंतु तदनंतर चांगली गोलंदाजी केली आहे. गोलंदाज आकाश पाटील पुन्हा एकदा, इथे देखील चेंडूला बिरकावलाय, चेंडू जातोय लांब 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 लांब, षटकार सागर पाटीलच्या बॅट मधून. शॉट खेळलाय दमदार, चेंडू गेलाय सीमा रेषा पार. दुष्यंत शेळके, तुषार शेळके
तसेच शेळके ब्रदर्सच्या वतीने पुरस्कृत केलेला हा BRPL षटका। या सहा धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे। अगदी पाहिलं तर फलकावर धावा झाले त्या 75 धावा। काय फटका आलाय अफलातून, लांब लचक फटका पाहायला मिळाला सागर पाटीलच्या बॅटमधून। दोन्ही फलंदाजांचा जर आपण विचार केला ना तर आक्रमक क्रिकेट खेळण्यासाठी ओळखले जातात आणि स्लॉगवरच्या षटकामध्ये दोन्ही फलंदाजांना आक्रमकतेने फलंदाजी केली आहे। कारण मागच्या षटकाचा जर आपण विचार केला तर सूरज पाटील आक्रमक झाला होता। धावसंख्या झाली आहे ती फलकावर अगदी पाहिलं तर 75 धावा। पुन्हा एकदा गोलंदाज आकाश पाटील बॉलिंग ट्रैक वर स्ट्राइक एंड आपण पाहतोय। आकाश पाटील सागर पाटील फलंदाज पाहतोय आणि बॉलिंग ट्रैक वर आकाश पाटील हा गोलंदाज। यावेळेस पाहिलं तर लेग स्टंपच्या बाहेर जाणार चेंडू आहे की काय पंच मात्र नक्कीच विचार करतील। येट इट्स अ वाइड बॉल, लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आणि एका धावीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 76 या आकड्यावर। 76 धावसंख्या आपण पाहतोय, चांगली धावसंख्या उभारली आहे। आणि सुभाष धुमाल सर, या खेळपट्टीचा जर आपण विचार केला ना तर फलंदाजांना नंदनवन ठरणारी खेळपट्टी आहे। कारण या खेळपट्टीवर धावा खूप जास्त होताना आपण पाहिल्यात आणि आजच्या दिवसामध्ये देखील आपण पाहतोय। गोलंदाज तयार आकाश पाटील, इथे देखील ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, हवा तसे चेंडू बॅटच्या पट्टीत येत नाही आहे। मिडविकेट रिजनमध्ये शतरक्षक येतात, चेंडू अडवतात आणि तत्पूर्वी एकच धाव मिळते या चेंडूवर। या एका धावीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 77 या आकड्यावर। या षटकामध्ये नक्कीच दोन षटकार आपल्याला पाहायला मिळाले, परंतु आकाश पाटील चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय, स्वतः शतरक्षण देखील करण्याचा प्रयत्न करतोय। या मॅचमध्ये चांगल्या प्रकारे क्रीडा स्पर्धा आपण अनुभवतोय। जय बजरंग क्रीडानगरी घोरसईच्या मैदानावर भिवंडी ग्रामीण प्रीमियर लीगचं आपण आयोजन पाहतोय। एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा, गोलंदाज तयार आकाश पाटील। यावेळेस देखील विकेट घेण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, डीपमध्ये शतरक्षक आहे, चेंडू अडवलाय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न। यावेळेस पाहिलं तर फलंदाज दोन धावा कंप्लीट करतो यशस्वीरित्या। आणि या दोन धावीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 79 या आकड्यावर। तर नक्कीच पहिल्या इनिंगमध्ये रिग्नेश इलेव्हन राणा संघानं फलकावर धावा लावले ते 79 धावा आणि 80 धावांचं आव्हान या ठिकाणी ठेवलंय मिनेश इलेव्हन कारिविली या संघासमोर। तर मित्रांनो आपण पाहतोय भिवंडी प्रीमियर लीग अर्थातच BRPL 2022 हे भविष्य असं आयोजन। तमाम क्रीडा रसिकांचं प्रेक्षकांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। नक्कीच आपण एक शाही सन्मान करणार आहोत भिवंडी ग्रामीण प्रीमियर लीग 2022 या स्पर्धेच्या माध्यमातून, ज्यांचं खरंच मैत्रीपूर्वक आपण एंट्री ग्रेट केली होती। आणि नक्कीच युवा मोर्चा भिवंडी ग्रामीण अध्यक्ष माननीय श्री निलेश गुरुसाहेब उपस्थित आहेत, त्यांना मी विनंती करतोय आपण यायचं, आपलं स्वागत आणि सन्मान आम्ही नक्कीच या स्पर्धेची A1 जोडी पर्सनॅलिटी सध्याच्या घडीला चर्चेमध्ये भिवंडी नव्हे ठाणे नव्हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच चर्चा आहे A1 जोडी संदीपजी वखारे आणि मनोजी ठाकरे यांच्या वतीने आपला शुभ सन्मान आम्ही करत आहोत। आज मित्रांनो पाचवा दिवस आणि अगदी सकाळपासून संदीपजी वखारे आम्हाला सांगत आहेत की आज आमचे परम मित्र ज्यांचं आमचं भरपूर प्रेम आहे असे निलेशजी गुरुसाहेब उपस्थित होणार आहेत आणि त्यांची उपस्थिती आम्हाला पाहायला मिळाली, तर आपण साहेबांचं स्वागत आणि सन्मान देखील या मुख्य व्यासपीठावर करणार आहोत। मी विनंती करतो या स्पर्धेची A1 जोडी भिवंडी ग्रामीण प्रीमियर लीग 2022 पुरस्कर्ते माननीय दयानंद चोरके साहेबांच्या नक्कीच अगदी निमंत्रण पोचला होता आणि निमंत्रण म्हणून पाहुणे उपस्थित पाहतो आपण निलेजी गुरु साहेबांचं आपण स्वागत आणि सन्मान A1 जोडीच्या शुभास्ते कर साहेबांना की साहेबांच्या शुभास्ते आम्ही टॉस देखील करणार आहोत। तर कम्प्युटर ऑफ भिवंडी सुभाष धुमाल यांना विनंती करते आपण यायचे आणि पण टॉस बॉक्स नक्कीच मध्ये साहेबांना। तर सर्वप्रथम आपण टॉस करून घेऊ, त्यानंतर नक्कीच साहेबांचं मनोगतही जाणून घेऊया।
नक्कीच दोन शब्द तर मैत्रीपूर्वक ऐकायला मिळतील आज खरंच सकल बसणं, कारण की एवन जोडीने सांगितलं होतं की आज आमचे परम मित्र नक्कीच उपस्थित राहतील आणि त्यांची उपस्थिती पाहायला मिळाली। तर हा शेवटचा क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहणार आहोत या दोन संघामध्ये। हे आपण पाहू शकतो एका बाजूला दीपक मडवी तर दुसऱ्या बाजूला दिनेश चौगुले, एवन आणि दुसऱ्या बाजूला दयानंद चोरके साहेब। आणि दीपक मडवी पुन्हा एकदा लकी ठरतोय। तर नक्की साहेबांचं मनोगत जाणून घेऊया आणि त्यानंतर आपण डिसिजन जाणून घेऊया। भिवंडी ग्रामीण प्रीमियर लीग म्हणजेच BRPL 2022 खरंतर भिवंडी ग्रामीण क्रिकेटच्या माध्यमातून जर कुठे भिवंडी क्रिकेटच्या जर पटलावरती जर आयोजनाबद्दल जर नाव कोरलं असतील तर नक्कीच संदेश वखारे आणि आमचे मित्र मनोजजी ठाकरे यांचं नाव नक्कीच घेण्यात येईल। अतिशय चांगला असा आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि नक्कीच ग्रामीण भागातील खेळाडूंना खेळण्याची संधी या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे आणि त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचं काम या प्लॅटफॉर्म दरम्यान केलेलं आहे। खरोखर चांगली सुसज्ज असं स्टेडियम खरोखर बघताना मन भरून येतं की अतिशय चांगल्या पद्धतीने बघावं तर जसं एक स्टेडियम इथं त्यांनी भव्य दिव्य असं उभारलेलं आहे आणि खरोखर मनापासून आनंद होत आहे ना। असंच कार्य ज्या खेळाडूंच्या याच्यासाठी ते मदतीला धावतात असंच कार्य त्यांच्या हातून घडत राहो या मी या ठिकाणी शुभेच्छा देतो। धन्यवाद। खूप खूप धन्यवाद निलेश गुरव साहेब, त्यांची प्रतिक्रिया नक्की प्रतिक्रिया आपण मनोगत जाणून घ्या। तर आपण नक्कीच आपण दीपक मडवी टॉस आपण जिंकले का नॅशनल क्षेत्ररक्षण करणं प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आहे, टॉस आपण सलग जिंकले आहे। नक्कीच टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण आपण करणार आहात, तर समोरच्या संघाला निर्धारित 5 षटकामध्ये किती धावपळ रोखण्याचा प्रयत्न कराल? समोरचा संघ एकदम तगडा आहे, चांगली साईड आहे, तरी पण आम्ही 60 च्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू। लीग स्टेज मधले सामने आता संपलेले आहे, आता मात्र असं आहे की जो संघ सामना जिंकेल तो पुढे चाल करेल आणि जो संघ नक्कीच सामना हरेल त्याला मात्र पुढील BRPLची वाट पाहावी लागेल। तर तुमच्या संघाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा सामना आहे, तर या सामन्यामध्ये कशाप्रकारे प्रदर्शन करण्याचा प्रयत्न असेल? निश्चितच प्रदर्शन चांगलाच करू आणि आशा करतो की आमचीच पुढे चाल असावी। तर आपल्या संघाला अर्ध शुभेच्छा। दिनेश टॉस आपण गमलेलो आहे, सर्वप्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे। टॉस आपण जर जिंकला असतं तर काय नाही असतं? नक्कीच क्षेत्ररक्षण घेतलं असतं, मात्र आता आपल्या मनाच्या विरुद्ध घडलेलं आहे, जे हवं ते मिळालं नाही। प्रथम फलंदाजी करताना काय टार्गेट मनामध्ये सेट असेल? समोरचा संघ सुद्धा बलाढ्य आणि दीपक मंडळी स्वतः फॉर्ममध्ये आहे, त्याच्यामुळे चांगल्या चांगला आमच्या बॉलिंग स्कॉरच्या हिशोबाने जो आम्हाला फेवरेबल टार्गेट आहे तेवढा आम्ही सेट करायचा प्रयत्न करणार। सेल्की ब्रदर्स पोगाव संघ एकमेव असा संघ राहिला आहे ज्या संघाने सुरुवातीचे तिन्ही सामने जिंकलेले आहेत दिमाखामध्ये, आणि या सामन्यामध्ये तोच परफॉर्मन्स या संघाचा पाहायला मिळेल का? हो नक्कीच, या सामन्यामध्ये आम्ही सर्व जे खेळणारे प्लेयर्स आहेत त्यांना 100% देण्याचा प्रयत्न करणार। तर आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा। मित्रांनो टॉस झालेलं आहे, टॉस जिंकले जयकुमार कंपनी संघाचा संघ नाही का दीपक मडवेने प्रथम गोलंदाजी स्वीकारले। बघू कॉमेंट बॉक्स तर बोलूया आपण सामन्याकडे। तिसरा क्वार्टर फायनलचा सामना सध्या सुरू आहे, आपण पाहतोय भिवंडी ग्रामीण प्रीमियर लीग 2022 दिमागदार आयोजन। धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स, नक्कीच आमची रजा घेत आहेत, खरंच भरपूर बिझी शेड्यूल आहे, प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित नक्कीच साहेबांची पाहायला मिळते। माननीय निलेशजी गुरुसाहेब आमची रजा घेत आहेत, धन्यवाद आपण आपली उपस्थिती दाखवली, जाऊया सुभाष धुमाल यांच्यासोबत। धन्यवाद सरोज जोशी। यावेळी मात्र चिन्हू निघून जाईल सीमापार वन माणसा चौकार। बॅट बंदू पाहायला मिळतात या स्पर्धेमध्ये विजेंद्र पाटील, तुषार शेळके आणि हर्षद चौधरी यांनी सलग 3 चेंडूमध्ये 3 चौकट ठोकण्याचा विक्रम केलेला आहे। नक्कीच कॉमेंट्री बॉक्स सुभाष धुमाल तुम्हाला मी थांबवेल, कारण की माझ्यासोबत आहेत भिवंडी तालुक्यातील वडूनगर गावातील लेजंड क्रिकेटर
दिनेशजी चौगले साहेब आहेत आमच्या सोबत आणि त्यांना खेळताना आपण पाहणार आहोत। मात्र स्विच इट चिडू निघून जाईल ना सीमा बार अतिश गोडविंद्याच्या बॅटमध्ये निघाला हा अतिशय षटकार। नक्कीच आपण थोडीशी मुलाखत घेऊया कारण की अनेक वर्ष सातत्याने ज्याने आपल्या गोलंदीच्या जोरावर अनेक सामने जिंकून दिले चॅलेंज स्पोर्ट असो किंवा वडुनगर संघ असो दिनेश चौगले यांच्याशी नक्कीच चर्चा आपण करूया। मागच्या वर्षी खेळाला नक्कीच मिळाला नाही, यावर्षी अगदी चांगला प्लॅटफॉर्म मिळाला आहे आणि भिवंडीमध्ये ज्या प्रकारे क्रिकेट होत आहे दिनेश दादा सर्वच खेळाडू चांगले खेळत आहेत। A1 जोडीच्या या बिग शोमध्ये कसं फील करते आपण अगदी पहिल्या दिवसापासून कारण की या स्पर्धेचा पहिला सामना देखील आपणच खेळलेला आहात। नक्कीच BRPL ही जी स्पर्धा आहे यावर्षी मला तुमच्या आयोजनातले एक भाग सर्वात पहिला भाग आवडला की तुम्ही या स्पर्धेमध्ये कुठल्याच प्रकारचा आयकॉन खेळाडू खेळवला नाही कारण की भिवंडी ग्रामीण भागातून आपले एवढे आयकॉन प्लेयर आहेत हे स्वतःच बाहेरच्या ठिकाणी आयकॉन म्हणून जातात तर मग आपल्याकडे आपण आयकॉन बोलवायची काय गरजच नाही कारण की एवढे प्लेयर आपल्याकडे भरलेले आहेत। नक्कीच चांगला उल्लेख केला आपण मात्र यावर्षी दिनेश दादा भरपूर असे चांगले सुंदर असे स्टँड बनवण्यात आलेले आहेत, प्रेक्षकांचा अगदी पहिल्या दिवसापासून प्रतिसाद आहे या स्पर्धेला। A1 जोडी संदीपजी वखारे आणि मनोज ठाकरे यांनी जो काम केलेला आहे गेले 2 वर्ष दुसरा पर्व आपण पाहतोय कसं आयोजन दिमागदार आयोजन कसं वाटलं तुम्हाला? नक्कीच A1 जोडी जी आहे संदेश वखारे आणि मनोज ठाकरे नक्कीच यांना ॲक्च्युलीमध्ये या गोरसेचा ग्राउंड हा मला वाटते लकी ठरावा कारण की ते नेहमी इकडे आयोजन करायचा विचार करतात तर त्यांच्या मनामध्ये त्यांनी जे जे योजलेलं असते ते बरोबर ते तसंच इथे मांडण्याचा प्रयत्न करतात आणि ते वर्षानुवर्ष पुढे जात असताना त्यांचं नक्कीच याच्यामध्ये खेळाडूंकडून मिळणारा प्रोत्साहन पॅकर्स लोकांकडून मिळणारा प्रोत्साहन या अशा सगळ्या प्रोत्साहनांमुळे त्यांचाही सुद्धा मन जी पुढच्या वर्षी येण्याची जी तयारी असते ती या BRPL समाप्तीच्या नक्कीच दुसऱ्या दिवसापासून चालू होत असेल। नक्कीच अनेक क्रिकेटचे सितारे आहेत तुमच्या काळामध्ये तुम्ही चांगला क्रिकेट खेळला आज लेजंड क्रिकेट म्हणून देखील तुम्ही वय 40 आहे तरी देखील तुम्ही चांगला क्रिकेट खेळत आहात तुमचा फिटनेस खूप चांगला आहे आज असा कोणता खेळाडू आहे जो पुढे जाऊन भिवंडीचं नाव उंच करेल असा कोणता खेळाडू आहे तुम्हाला आवडतो? जर तुम्ही टेनिसमध्ये सांगाल तर भरपूर प्लेयर आहेत एक प्लेयरचं नाव नाही घेता येणार पण मी सांगेन की जे नवीन येणारे जे प्लेयर्स आहेत त्यांनी थोडं टेनिसकडे न वळता जरा लेदरकडे वळले तर बरं होईल। एखादा भिवंडीतून जर प्लेयर आता आपल्याकडे एक मला असं वाटतं की आणगावचा गायकर म्हणून आहे तो चांगल्या म्हणजे फॉर्ममध्ये आणि चांगली बॅटिंग त्याचा परफॉर्मन्स चालू आहे त्यांनी आतापर्यंत 4 शतकं ठोकलेली आहेत जर त्यांनी जर त्याचा परफॉर्मन्स असाच ठेवला आणि जर तो लेदरकडेच राहिला तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आपल्याला लेदर क्रिकेटमध्ये सुद्धा भिवंडीचा एखादा त्याच्यासारखा एखादा सितारा बघायला मिळेल। अगदी बरोबर हर्ष उदय गायकर असं त्या खेळाडूचं नाव आहे उदय गायकर यांचे सुपुत्र हर्ष उदय गायकर ज्याने लेदर क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे आणि खास करून त्या खेळाडूचं वैशिष्ट्य आहे दिलीप वेंसरकरच्या अकॅडमीने त्याची निवड केलेली आहे। नक्कीच A1 जोडीचं असं मन आहे ना येणाऱ्या काळामध्ये लेदर क्रिकेटची स्पर्धा देखील ठेवतील असा मन आहे। नक्कीच जर तुमचं मनोगत खूप चांगलं आम्हाला ऐकायला मिळालं या स्पर्धेविषयी धन्यवाद दिनेश दादा चौगले जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया पुन्हा एकदा कंपाउंडर ऑफ भिवंडी सुभाष धुमाल यांचा आवाज। धन्यवाद संदेश पाटील भिवंडीकर सेलिब्रेशन पाहण्याजोगे होतं सुरज जोशी याचं जेव्हा अतिश गोडविंदे हा बाद झाला होता कारण अतिश गोडविंदे याने सुरज जोशी याच्या गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय 2 चौकार 1 षटकार पेश केला होता आणि त्यानंतर त्याचा विकेट मिळाल्यानंतर आनंद व्यक्त केला होता सुरज जोशी या गोलंदाजाने। बिग बडो प्राणा चिराग मल्या तमात्र गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय यायला ऑन साईडला चेंडू टोलले आहे शत्रक्षक तिथे आहे शत्रक्षक प्रयत्न करेल मात्र चेंडू निघून जाईल सीमा पार धाव मिळतील 4 चौकार। चौकऱ्याने धावसंख्या येते कार धावसंख्या 4 मारून वारून होते धावपलकावर 20 धावा। चौकऱ्याने स्वागत सुरज जोशी याचं केलं होतं अतिश गोडविंदेने आणि चौकऱ्याने स्वागत करताना आपण पाहतोय फलंदाज महेश ठाकरे चिराग मालियाचं 23 चेंडू आणि 60 धावांची आवश्यकता यावेळी मात्र स्विंग अँड मिस एक्सप्रेस स्कोरच्या भूमिकेमध्ये विशाल नाईक आपण पाहतोय कारिवली गावचं नाव नक्कीच अनेक क्रिकेटपटूने कबड्डीपटूने उज्ज्वल केलेलं आहे त्यामध्ये नक्कीच ही 3 नावं ज्या नावांचा मी आवर्जून उल्लेख करेन ही नावं नक्कीच त्या नावांमध्ये आपल्याला पाहायला मिळतील विनोद नाईक विक्रम नाईक आणि विशाल नाईक हे 3 बंधू आहेत
या तीन बंधूंनी कारुली गावाचं नाव उज्ज्वल केलेलं आहे. त्यापैकी एक सध्या एक्सपर्ट स्कोरच्या भूमिकेमध्ये विशाल नाईक सर आपल्याला पाहायला मिळतात. येलो मात्र चेंडूला फुल केलेले आहे, मात्र सरळ क्षेत्राच्या हातामध्ये विकेटचं पतन. फलंदाज बाद दुसरा मोहरा गरत होतोय मिनेशियन कारुली या संघाचा. सध्यातरी यूट्यूबच्या माध्यमातून वडपे गावातील आमचे लाडके मित्र पोस्टमॅन जीवन भोईर मॅचचा आनंद घेत आहेत. एवन जोडी नक्कीच भिवंडी ग्रामीण प्रीमियर लीग 2022 या स्पर्धेला त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. खास करून रोहन पाटील यांना देखील त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो. सध्या आपण जो सामना पाहत आहेत, एका बाजूला रिग्नेश इलेवन राहणार टीम खूप चांगला क्रिकेट खेळत आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय खेळपट्टीवर मिनेश इलेवन कारुली टीम. मोठं आव्हान आहे आणि आव्हानाचा पाठलाग करताना सध्या दोन खेळाडू डगआउटमध्ये परतलेले आहेत. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय प्रतीक विषय मॅन फ्रॉम वाफाले. येईल मात्र सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळते. मिडल ऑफ द बॅट चेंडू प्रतीक याला घेता आलेला नाही. चांगल्या चेंडूच्या हाताने आपण पाहतोय उंचपणा असा गोलंदाज आपण पाहतोय. सध्या गोलंदाजी मार्कवर बिग राणाल. आंतरशिर्केमध्ये वेस्ट इंडिजचा गोलंदाज जोर गार्नर याला बिग बड या नावाने ओळखलं जात होतं आहे, ज्याची उंची 6'8" होती आणि 1975 विश्वचषकामध्ये त्याची अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळाली होती. यावेळी मात्र ऑन साईडला चेंडू टोलला, इथे मात्र मिडल ऑफ द बॅट चेंडू घेतला नाही फलंदाजाला. एकेरी धावेवर समाधान मानतात दोन्ही फलंदाज. एका धावने प्रतीक आपल्या अकाउंट ओपन करतोय. एका धावने संघाची धावसंख्या 21 धाव 21. आशिया लक्ष्याचा पाठलाग मिनेशियन कारिवली संघ करतोय. मिनेशियन कारिवली मिनेश पाटील फॅम टीम, तर दुसऱ्या बाजूला प्रताप पाटील रिग्नेश पाटील फॅम टीम. रिग्नेशियन राणाल या दोन संघामधील बॅरफेलमधील हा तिसरा क्वार्टरचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. चिराग माली याल माता चेंडूला शॉट खेळलाय दमदार. चेंडू गेलाय सीमा रेषा पार. दुष्यंत शेळके तुषार शेळके तसेच शेळके ब्रदर्सच्या वतीनं पुरस्कृत केलेला हा BRPL षटकार. ऋतिक गडक मॅन फ्रॉम लाखेवली याच्या बॅट मधून हा षटकार कडक आपल्याला पाहायला मिळतोय. षटकरीनं आपलं अकाउंट ओपन करतोय आणि 6 धावने संघाची धावसंख्या वाढते. आपण रिप्लेमध्ये पाहू शकता चेंडू स्लॉटमध्ये होता आणि त्याला ऋतिक गडकने पाठवलंय दुसऱ्या फ्लॉटमध्ये. धावसंख्या षटकारीने 27 पोहोचते. आशिया लक्ष्याचा पाठला करताना दोन षटकाची समाप्ती झाली आहे. दोन षटकाची समाप्ती तर मिनेशियन कारिवली संघाची धावसंख्या 2 बाद 27 धावा 27 लॉस फॉर द 2 विकेट इन ऑफ द सेकंड ओव्हर. इथून आता मात्र आमचे एक्सपर्ट स्कोरर मॅन ॲट गोल्डन फिंगर कारिवली विशाल नाईक सांगतात की 18 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 18 चेंडूमध्ये 53 धावांची आवश्यकता आहे मिनेशियन कारिवली संघाला सामना जिंकण्यासाठी. आज पहिल्या सामन्यामध्ये सुजित पाटील विवेक पाटील फॅम टीम NK स्पोर्ट्स खांडवाल संघाने विजय संपादन केला होता अग्रेज पोगो संघाविरुद्ध. पहिला संघ ठरलेला आहे टॉप 4 मध्ये क्वालिफाय करणारा, तर दुसरा संघ पंकज गरत फॅम टीम जय मसोबा पिंपळा संघ ठरलेला आहे, ज्याने विवेक एंटरप्राइजेसचा जानी स्पोर्ट्स वडपे संघाला पराभूत करून सेमीफायनलमध्ये धडक मारलेली आहे. आणि तिसरा क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहतोय मिनेश इलेवन विपक्ष रिग्नेश इलेवन या दोन संघामध्ये. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सुरत जोशी कंटिन्यू आपल्याला पाहायला मिळतोय. याले मात्र चेंडूला शॉट खेळलाय दमदार. चेंडू गेलाय सीमा रेषा पार. दुष्यंत शेळके तुषार शेळके तसेच शेळके ब्रदर्सच्या वतीनं पुरस्कृत केलेला हा BRPL षटकार. विषय असा एक फलंदाज आहे जो लयमध्ये आल्यानंतर कुठल्या प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजाची काढू शकतोय पिशे. आणि पहिल्याच चेंडूवर गोलंदाजाची पिशे काढताना आपण पाहतोय षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. धावसंख्या 6 ने मुसळणी मारतोय धावबलकर 33 धावा. चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला ऋतिक गडक दुसऱ्या बाजूला प्रतीक विषय. सलामीचे दोन्ही बॅटर बाद होऊन पॅलमध्ये परतलेले आतिश गोडविंदे ज्याने 15 धावांचं योगदान दिलं होतं. महेश ठाकरे याने एका चौकशी मदतीने 4 धावांचं योगदान दिलं होतं. पण सध्या चांगली फलंदाजी करता आपण पाहतो या प्रतीक विषय आणि ऋतिक गडक. सुरत जोशी ज्याने P1 चा षटक घातला होता
अपने स्पेल मध्य शेवटचं षटक देण्यासाठी आलेले रिग्नेश 11 रन आले संघाकडून। सामना करेल फलंदाज प्रत्येक विषय यावेळी गतीमध्ये परिवर्तन। स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू ट्रॅव्हल होतोय स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू जोपर्यंत अडवून फेकी केला जातोय तोपर्यंत एकरी धावीवर दोन्ही फलंदाज समाधान मानतात। धावसंख्या सिंगल ने वाढून होती ती धावपळीकडे 34 धावा। समीकरण आता मात्र बदलते 16 चेंडू शिल्लक आहेत आणि 16 चेंडू मध्ये इथून अजूनही 46 धावांची आवश्यकता आहे मिनेश 11 कारिवली संघाला सामना जिंकण्यासाठी। मिनेश 11 विपक्ष रिग्नेश 11 या दोन संघामधील हा तिसरा उप उपांत्य फेरीचा सामना आपण पाहतोय भिवंडी ग्रामीण प्रीमियर लीग स्पर्धेमधील। तिसरं षटक मार्गस आहे सूरज जोशी पिंपळगड एक्सप्रेस तिसरं षटकात आलतोय। यावेळी मात्र वेगवान चेंडू मात्र दिशा भरकटलेली आहे पंचांचं वाढचं शेत होतोय अव्वल त्याचा वाढ चेंडू पण धावपळीमध्ये एक ने भर पडत आहे धावपळीवर 35 धावा 35। भिवंडी ग्रामीण प्रीमियर लीग 2022 दिमागदार आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे। एवन जोडी संदीपजी वखारे मनोजजी ठाकरे यांच्या माध्यमातून या नक्कीच इथे मात्र दिशा भरकटलेली आहे आणि पंचांचा पुन्हा एकदा तोच इशारा आपल्याला पाहायला मिळतोय वेगवान चेंडू टाकला जातोय मात्र दिशेमध्ये भरकटतोय धावसंख्या पुन्हा एकदा सिंगलने वाढते 36 धावा 36। यायला मात्र चेंडू शॉट खेळलाय दमदार चेंडू गेलाय सीमा रेषा पार। दुष्यंत शेळके तुषार शेळके तसेच शेळके ब्रदर्सच्या वतीने पुरस्कृत केलेला हा BRPL षटक। लॉर्ड फुलटत चेंडू होता लॉफ्टेड फटका आपण पाहिला होता ऋतिक गडक याच्या बॅट मधून लॉन्ग ऑनच्या वरून षटकार धावसंख्या 6 ने मुसंडी मारते धावपळीकडे 42 धावा 42। 15 चेंडू आणि 15 चेंडू मध्ये इथून 38 धावांची आवश्यकता आहे मात्र ज्या भागीदारीची खरं तर मिनेश 11 कारिवली संघाला अपेक्षा होती ती भागीदारी ऋतिक गडक आणि प्रतीक विषय दोन फलंदाजांमध्ये पाहायला मिळते। सूरज जोशी पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर ऋतिक गडक साठी यायला मात्र चेंडूला शॉट खेळलाय दमदार चेंडू गेलाय सीमा रेषा पार। दुष्यंत शेळके तुषार शेळके तसेच शेळके ब्रदर्सच्या वतीने पुरस्कृत केलेला हा BRPL षटका। आणि या स्पर्धेमधील आपण पाहतोय सलग 3 चेंडू मध्ये 3 षटका टोकणारा हा 20वा फलंदाज बनतोय म्हणजे ही स्पर्धा षटकांसाठी ओळखली जाईल। ऋतिक गडक यांनी हा कारनामा मात्र दुसऱ्यांदा केलेला आहे। 3 फलंदाज आहेत ज्यांनी हा कारनामा प्रत्येकी दोन दोन वेळा केलेला आहे त्यामध्ये श्याम चौधरी साहिल शेख आणि आता मात्र ऋतिक गडक। यायला पुन्हा एकदा मोठा फटका लांबच लांब आणि उंचच उंच आणखीन एक षटकार आमच्या मान्यवरांना मानवंदना देणारा हा षटकार। शॉट खेळलाय दमदार चेंडू गेलाय सीमा रेषा पार। दुष्यंत शेळके तुषार शेळके तसेच मिनेश पाटील यांना मानवंदना देणारा षटकार आपण बघतोय। मिनेश पाटील ज्या संघाचे पॅकर आहेत संघ मालक आहेत आणि त्यांच्या दिशेने हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय। सलग आपण पाहतोय 4 चेंडू मध्ये 4 षटकार। यावेळी मात्र मिड ऑफ द बॅट चेंडू घेता आला नाही बॅटच्या मधोमध चेंडू घेता आला नाही एक धाव वा फलंदाज पूर्ण करतात धावसंख्या सिंगल वरते धावपळीवर 55 धावा। समीकरण बदलत आहे 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये इथून 25 धावांची आवश्यकता आहे। अतिशय रंगत रोमहर्षक सामना प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे एका बाजूला मिनेश 11 तर दुसऱ्या बाजूला रिग्नेश 11। मिनेश 11 कारिवली विपक्ष रिग्नेश 11 रानाल या दोन संघामधील तिसरा क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहतोय। या स्पर्धेमध्ये षटकऱ्यांचा पाऊस अक्षरशः पाहायला मिळालेला आहे। ही स्पर्धा खरं तर षटकऱ्यांसाठी ओळखली जाईल जर या स्पर्धेचा विचार केला तर तब्बल 20 षटकांची हॅट्रिक पाहायला मिळालेल्या आहेत
चौकड़पेक्षा षटकार विशाल आपण पाहतो या स्पर्धेमध्ये जास्त कुठून काढले गेलेले आहेत. या स्पर्धेमध्ये दोन संघांनी तर 100 पूर्ण केलेले आहे. एबीसी कंडक्शन पाडगा संघाच्या नावे तब्बल 5 षटकांमध्ये 107 धावांचा विक्रम आपल्याला पाहायला मिळालेला आहे. आणि तब्बल 7 फलंदाजांनी अर्धशतके झळकवण्याचा विक्रम केलेला आहे. त्यामध्ये कुमार गोंडा, साहिल शेख, श्याम चौधरी, दीपक मडिव, प्रितेश पाटील, आतिश पाटील, सूरज केने या फलंदाजांचा समावेश आहे. आमच्या पंचांनी चांगली कामगिरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये केलेली आहे. पंच नक्कीच फारुख पाटील सर, गोकुळ पाटील सर, शकील कोटे सर, परेश महाजन सर, या चारही पंचांनी चांगली कामगिरी केलेली आहे. तसे मित्रांनो आज 27 डिसेंबर आहे आणि आज 27 डिसेंबर 1940 मध्ये पंच डेव्हिड शेपर्ड जे अतिशय नामांकित पंच होते, नेल्सन धावसंख्या आल्यावर एखाद्या संघाचे 111, 222, 333 अशी धावसंख्या झाल्यावर ते नक्कीच टुनकन उडी मारायचे आणि ते दृश्य पाहणे नक्कीच मजेशीर असायचे. त्या पंचांच्या आजच्या दिवशी जन्म झाला होता 1940 मध्ये. डेव्हिड शेपर्ड ज्याने तब्बल 6 विश्वचषकामध्ये पंचगिरी केली होती आणि एकमेव असे पंच अंतरिक्ष क्रिकेटमध्ये पाहायला मिळाले होते ज्याने 3 फायनलच्या सामन्यामध्ये पंचगिरी करण्याचा रेकॉर्ड केला होता. त्याच पंचांचा आज जन्मदिवस आहे कारण त्यांचा आजच्या दिवशी 27 डिसेंबर 1940 मध्ये जन्म झाला होता. बोलू आपण सामन्याकडे. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूमध्ये इथून 25 धावांची आवश्यकता आहे. आतापर्यंत जर विचार केला तर 14 षटकार या दोन्ही इनिंग मध्ये पाहायला मिळाले आहेत आणि 7 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. षटकारामध्ये जास्तीत जास्त डील फलंदाजाने केलेले आहे. जणू काही दोन्ही संघाचे फलंदाज षटकारांचे डीलर बनलेले आहेत. उज्ज्वल याच्याकडे चेंडू सोपलेले आहे, ट्रॅक सज्ज होईल. यावेळी मात्र स्विंग अँड मिस चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने उलतोय. आउट कटर आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी, चांगली सुरुवात करताना उज्ज्वल. उज्ज्वल गुरु मॅन फ्रॉम वडूनवगर गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. गुरुसे विलेज इन करून गोलंदाजी करताना 11 चेंडू शिल्लक आहेत. 11 चेंडू मध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. यालो माता चेंडूला फिरकून दिलेला आहे. या फटक्यामध्ये वजन धावा मिळतील. शॉट खेळलाय दमदार, चेंडू गेलाय सीमा रेषा पार. दुष्यंत शेळके, तुषार शेळके तसेच शेळके ब्रदर्सच्या वतीनं पुरस्कृत केलेला हा BRPL षटकार. गडक याची कडक फलंदाजी पाहायला मिळतोय. जणू काही लाखेलू येथूनच ऋतिक गडक सेट होऊन आलेला आहे. ऋतिक याची रोशन कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. गडक याची फटकेबाजी कडक हे आपण पाहू शकता. चेंडूला फेकून दिलेला आहे सीमा पार षटकार. धावसंख्या 6 वाढते. धावसंख्या 6 वाढून होते धावपिकावर 61 धावा. 10 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे. कुठलीही इथे या मैदानात कुठलीही टोटल नक्कीच सेफ नाही हे जणू फलंदाजांनी दाखवून दिलेलं आहे. नक्कीच फलंदाजासाठी नंदनवन आणि गोलंदाजासाठी कर्दनगल खरं तर ही खेळपट्टी ठरलेली आहे. फलंदाजांनी अक्षरशः धावांचा पाऊस या खेळपट्टीवर पाडलेला आहे. चौकार षटकांची आतिशबाजी केलेली आहे आणि इथे आतिशबाजी करताना आपण बघतोय ऋतिक गडक आणि प्रतीक विषय. ऋतिक गडक मात्र चांगल्या टच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. ज्याच्या बॅट मधून तब्बल 5 षटकार आतापर्यंत पाहायला मिळालेले आहेत. उज्ज्वल गुराव ऋतिक साठी याले फुलटा. चेंडू पंचांचा बिमर नोचा इशारा. चेंडू निघून जाईल. सोने पे सुहाग आहे तर जखमेवर मीठ सोडण्यासारखं आहे नक्कीच कारण यानंतर चेंडू फिट असणार आहे. शॉट खेळलाय दमदार, चेंडू गेलाय सीमा रेषा पार. दुष्यंत शेळके, तुषार शेळके तसेच शेळके ब्रदर्सच्या वतीनं पुरस्कृत केलेला हा BRPL षटकार. नक्कीच जर आपण पाहतोय विनेश इलेवन कारोली संघाचा सामना जिंकला तर रिग्नेश इलेवन राणा संघाचे जे खेळाडू आहेत सकाळी 4 मध्ये नक्कीच विनेश इलेवन कारोली संघाच्या फलंदाजाला पाहतील. ऋतिक गडक त्यांना 4 मध्ये पाहायला मिळेल. यावेळी मात्र फटका फसलेला एक संधी निर्माण झालेली आहे आणि इथे मात्र नो बॉल असल्यामुळे कुठल्या प्रकारचं नुकसान होणार नाही नक्कीच कारण चेंडू फ्रीड होता. फ्रीडवर बिग हिट मात्र करण्याचा प्रयत्न तिथे केला गेला होता मात्र कुठल्या प्रकारचं नुकसान आपल्याला पाहायला मिळत नाही. आता मात्र 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. समीकरण सोपं केलेलं आहे ऋतिक गडक याच्या फलंदाजीने.
नऊ चेंडू आणि अकरा धावांची आवश्यकता. वैदिक अडतीस या धावसंख्येवर फलंदाजी सध्या ऋतिक गडक करतोय. नऊ चेंडूचा फक्त त्याने सामना केलेला आहे. यावेळी मात्र समोर खेळण्याचा प्रयत्न यावेळी चेंडू हवेमध्ये आणि इथे मात्र ऋतिक गडक नावाचं वादळ जे घोंगावत होत, सॉरी प्रतीक विषय हा बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरा फलंदाज बाद होतोय या प्रतीक विषयच्या रूपाने. गडक अजून एक खेळपटूर आहे आणि जर नक्कीच रिग्नेशलवर राणा संघाला जर सामना जिंकायचा असेल तर ऋतिक गडक हा अडचण दूर करावा लागेल. आता मात्र समीकरण बदलते. आठ चेंडूने अकरा धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज वंडर बॉय पिंपळास साजन पाटील मात्र खेळपटूर गेलेले. मात्र आपण पाहतो ऋतिक गडक जो अडतीसच्या धावसंख्येवर फलंदाजी करतोय मॅन फ्रॉम लाखेवली, चांगली फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय ज्याने आपल्या संघाचं समीकरण खूपच सोपं केलेलं आहे. या मुख्य व्यासपीठावर आगमन झालेलं आहे पाहुण्यांचं. दिलशा शेख ठाणे जिल्हा प्रमुख न्यू हिंदुस्थान कामगार सेना, ठाणे जिल्हा अध्यक्ष डी वाय फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. हर्षवर्धन साईवाला सरचिटणीस न्यू हिंदुस्थान कामगार सेना आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. एवन जोडीच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. दुरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. कुठल्या प्रकारचं फुटवर इथे पाहायला मिळालं होतं ज्या मोबाईल मे नेटवर जरुरी आहे व क्रिकेट में फुटवर जरूर आहे. मात्र कुठल्या प्रकारचं फुटवर इथे वापरताना फलंदाज पाहायला मिळालं नाही. धावसंख्या 69 यायला. मात्र चेंडूला लॉप केलेला आहे, फटका फासलेला आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, विकेटचं बदन. आणखीन एक फलंदाज बाद होतोय या मिनेश इलेव्हन कार्यालय या संघाचा. चौथा फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतलेले. साजन पाटील आल्या पावले माघारी परतताना. नवीन फलंदाज आकाश पाटील मॅन फ्रॉम देवरुंग ज्याने स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती चषकामध्ये पहिलं अर्धशतक झळकवण्याचा विक्रम केला होता तोच फलंदाज आता मात्र बॅटिंगसाठी जाताना पाहायला मिळतोय. आकाश पाटील जो आकाशामध्ये फटकेबाजी करण्यासाठी प्रसिद्ध आहे. ऋतिक गडक आणि आकाश पाटील जोडी मैदानामध्ये. इथे मात्र समीकरण आपण पाहू शकता. सहा चेंडू आणि अकरा धावांची आवश्यकता. हे व्ही आय पी डाईटचं दृश्य आपण पाहू शकता. अनेक मान्यवर या स्पर्धेचा आनंद लुटत आहेत. मान्यवरांची मांदे आली नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. भिवंडी ग्रामीण प्रीमियर लीग 2022 हे दिमागदार आयोजन आपण पाहतोय. ग्रामीण क्रिकेटचा अभिमान, बीआरपीएलचा घमासान. मोस्ट वेलकम नक्कीच संदीपजी वखारे यांचे मेहुणे. नक्कीच बिपिन पाटील साहेबांचं आगमन होतं आहे. भिवंडी ग्रामीण प्रीमियर लीग 2022 या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. बी आर पी एल नक्कीच पाचवा दिवस आणि आज बिपिनजी पाटील साहेब उपस्थित झालेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. तसेच जगदीशजी पाटील आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. सागर पाटील गुणदाचे ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळते. शेवटचं षटक घालण्यासाठी आलेले सागर पाटील मॅन फ्रॉम केवणी दिवे. तर सामना करेल फलंदाज ऋतिक गडक मॅन फ्रॉम लाखेवली. यावेळी करारा ऑनट्रायचा फटका. क्षेत्ररक्षक चिराग माली तिथे आहे. चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. फक्त एकच धाव, एका धावपेक्षा अधिक नाही. धावसंख्या सिंगलने वाढते. धावपलिकावर धावा झळकले जात आहेत. 70 धावा, 5 चेंडू आणि 5 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडूमध्ये 10 का दम दाखवावं लागेल मिनेश इलेव्हन कार्यालय संघाला. हार्ड हिटर जोडी मात्र मैदानामध्ये आपण पाहतोय ऋतिक गडक आणि आकाश पाटीलच्या रूपाने. मग इथून ना वापसी करण्याची संधी मिळेल का, संधी मिळवून देईल का सागर पाटील आपल्या संघाला पाहावं लागेल. सागर पाटील याच्याकडे क्षमता आहे, चांगला गोलंदाज आहे, चांगली गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातोय. मात्र इथे 10 धावांचं संरक्षण त्याला करायचं आहे अवघ्या 5 चेंडूमध्ये.
यावेळी मात्र चेंडूला खेळले ते बॅकवर्ड स्कोल क्रीजर मधून सीमा पार हा चौकार। मात्र हा फटका बनवला होता खरतर लेग समोरचा हा चेंडू होता लोअर फुटा चेंडू मात्र पिकअप शॉट आपण पाहिला होता फलंदाज आकाश पाटील याच्या बॅट मधून। धाव संख्या 4 ने 74 पोहोचते। 4 चेंडू 6 धावांची आवश्यकता। पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका केलेला क्षेत्ररक्षक तिथे आहे चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आहे तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतायत। धाव संख्या 1 धावने वाढते धाव संख्या 1 ने वाढून होते धावपिकावर 75 धावा 75 इनमें 3 चेंडू शेष आहेत आणि 3 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता आहे मात्र नक्कीच अपन पाहतो रिग्नेश लेमना रानर संघाने पूर्णपणे कंबर कसलेली आहे आणि हा सामना त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असणार आहे कारण जो संघ हा सामना पराभूत होईल त्या संघाचं आव्हान या स्पर्धेमध्ये संपुष्टात येईल तर जो संघ हा सामना जिंकेल तो थेट सुपर 4 मध्ये क्वालिफाय करेल सेमीफायनल मध्ये धडक मारेल। 3 चेंडू 5 धावांची आवश्यकता। सागर पाटील ऋतिक गडक साठी यावेळी मात्र फटका फसलेले संधी निर्माण झालेली आहे पाहूया संधीचं सोनं यावेळी हा कॅच सोडलंय का मॅच सोडलंय नक्कीच याचं उत्तर या षटकानंतर मिळेल। झेल होता आणि ऋतिक गडक याचा झेल सोडलेला आहे हे आपण पाहू शकता प्रयत्न चांगला पाहायला मिळाला होता सागर पाटील कडून मात्र प्रयत्नांना अपयश आलेलं आहे हे आपण पाहू शकता झेल इथे सोडल्या गेलेल्या आणि झेल कदाचित या सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरेल। खूप निराश आपण पाहतो सागर पाटील कारण स्वतःच्याच गोलंदाजीवर त्यांनी हा झेल सोडलेला आहे। आता मात्र समीकरण बदलतंय विशाल नाईक सांगतात की 2 चेंडू शिल्लक आहेत 2 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता हा चेंडू मात्र दोन्ही संघाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा चेंडू असणार आहे। काही सामना रंगतोय सामना कसा असावा तर सामना असा असावा रंगतदार सामना मिनेश इलेव्हन विपक्ष रिग्नेश इलेव्हन या दोन संघामध्ये एका बाजूला कारिवली तर दुसऱ्या बाजूला राणाल। मागील क्वार्टर फायनलचा सामना याच प्रकारे रंगला होता आणि त्याच प्रकारे रंगताना हाही क्वार्टर फायनलचा सामना व्हॉट अ मॅच। यावेळी मात्र चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली विकेटचा पतन कॅच और कानेमेटिस्ट मॅच बंदी होईल सुपर हिट। आवश्यकता येऊन ठेपलेली आहे चेसिंग इज कंपल्सरी या चेंडू मध्ये दडलंय काय मित्रांनो गोल्डन चौकाराचा असा एक इतिहास आहे गेल्या वर्षीच्या अंगामध्ये ग्रामीण कैकी इतिहासामध्ये पहिला गोल्डन चौकार मानकुले मैदानावर ठोकला गेला होता कोरे अँडरसन ऑफ हवे देवे सुमित पाटील याने आणि योगायोगाची गोष्ट म्हणजे त्यावेळी घड्याळामध्ये बरोबर 4:44 झाली होती आणि तो गोल्डन चौकार गावदी वेल्या संघाविरुद्ध सुमित पाटील याच्या बॅट मधून पाहायला मिळाला होता। इथे पाहूया गोल्डन चौकाराची आवश्यकता मिनेशलन कारिवली संघाला आहे इशे लगाड आला मॅचचा झिंगा आला नक्कीच आता मात्र प्रेक्षक पूर्णपणे नक्कीच पूर्णपणे उभे राहिले आहेत काही प्रेक्षक जागेवरून उभे राहिले आहेत आपण पाहतोय एक चेंडू 4 धावांची आवश्यकता व्हाट अ मॅच पैसा वसूल सामना पाहायला मिळतोय